नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण हिस्ट्रोस्कोपिक पॉलिपेक्टमी म्हणजे काय ह्याबद्दल थोडंसं बोलूया. ज्या वेळेला पेशंट वंध्यत्व म्हणून येते त्यावेळेला आम्ही पेशंटला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण 3D 4D सोनोग्राफी करतो किंवा AFC स्कॅन करतो आणि काही रक्ताचे तपास करतो, जेणेकरून आपल्याला गर्भधारणा का राहत नाही त्याचं नेमकं कारण समजू शकेल. बऱ्याच पेशंट्समध्ये ज्या वेळेला पेशंट फॉलिक्युलर मॉनिटरिंगला साधारण 8व्या दिवसापासून एकाडेक दिवस येते, 14व्या 15व्या दिवसानंतर काही वेळेला गर्भाशयाच्या पिशवीच्या आतल्या पटलाला, ज्याला आपण एंडोमेट्रियम असं म्हणतो, तिथे गाठ दिसायला लागते ज्याचं नाव पॉलिप असं आहे. आता पॉलिप या गाठी ज्या असतात त्या सगळ्या गाठी काढायची गरज नाही आणि सगळ्या गाठींमुळे वंध्यत्व होतं असं अजिबात नाही. हा पॉलिप जी गाठ असते ह्याचा कॅन्सरमध्ये स्वरूपांतर होत नाही, परंतु तो पॉलिप नेमका कुठे आहे हे बघितल्याशिवाय आपल्याला त्याची ट्रीटमेंट सुरू करता येत नाही आणि त्याच्यामुळे गर्भधारणा अडतीये का हे माहिती करण्यासाठी आपल्याला पुढे त्याचा थोडस सखोल तपास करणं गरजेचं असतं. सोनोग्राफीमध्ये ज्या वेळेला आपल्याला पॉलिप दिसून येतो त्यावेळेला अशा पेशंटला आपण डायग्नॉस्टिक हिस्ट्रोस्कोपी म्हणजे भूल देऊन गर्भमुखातनं खालच्या जागेतनं दुर्बीण जाते, सकाळी ऍडमिट करून दुपारी किंवा संध्याकाळी पेशंट डिस्चार्ज होते, कुठेही टाका वगैरे येत नाही, बिन टाक्याची ही शस्त्रक्रिया आहे आणि हिस्ट्रोस्कोप नावाची अतिशय नाजूक दुर्बीण जी आहे त्या दुर्बिणीद्वारे ही गाठ जी आहे ती आपल्याला काढता येते. ही गाठ काढण्यासाठी आपण अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान जसं की बायपोलर रिसेप्टोस्कोप, लेझर्स असे अतिशय उत्तम तंत्रज्ञान असतं ज्यामुळे पेशंटला टाका सुद्धा येत नाही, ब्लिडिंग होत नाही किंवा इतर दुखापत होत नाही आणि अगदी ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी पेशंट कामाला सुद्धा जाऊ शकते आणि जास्त वेळ रेस्टची गरज नसते. हिस्ट्रोस्कोपिक पॉलिपेक्टमी या ऑपरेशनच्या दरम्यान पॉलिप जर का जिथे गर्भधारणा होते म्हणजे जिथे नेमकं बाळ चिकटतं तिथे जर पॉलिप असेल, म्हणजे शेजारच्या भिंतींना गर्भाशयाच्या पिशवीच्या किंवा आम्ही ज्याला फंडस म्हणतो तर त्या ठिकाणी जर पॉलिप असेल तर मात्र काढणं गरजेचं असतं, कारण अशा पेशंटमध्ये जरी बाळ चिकटलं तरी काही वेळेला अवेळी गर्भ खाली होण्याची शक्यता असते. हिस्ट्रोस्कोपिक पॉलिपेक्टमी केल्यानंतर आपण लागलीच पुढच्या सायकलला टेस्ट ट्यूब बेबी किंवा IUI जी ट्रीटमेंट प्लॅन केलेली आहे ती आपल्याला पुढे ताबडतोब करता येते. त्यामुळे जर तुम्हाला सोनोग्राफीमध्ये पॉलिप आढळलं असेल तर मुळीच काळजी करायचं कारण नाही, कारण ही अतिशय साधी सोपी शस्त्रक्रिया आहे, डे केअर सर्जरी आहे, पेनलेस ऑपरेशन आहे आणि कुठल्याही प्रकारचा टाका सुद्धा येत नाही. धन्यवाद.